मित्रांनो, आपणा सर्वांचा आवडता आणि लोकप्रिय सण म्हणजे दिवाळी. आणि लवकरच ह्या वर्षाची दिवाळी येणार आहे, त्या दृष्टीने आपली तयारीही जोरदार सुरू आहे. दिवाळीनिमित्ताने आपण घरादाराची संपूर्ण साफसफाई करतो. घरात शांतता नांदावी, शुद्धता राहावी यासाठी आपण सर्वजण तयारी करतो, कारण दिवाळी हा सण खूपच महत्त्वाचा आहे. आपण सर्वजण साफसफाई करणार आहोतच, परंतु जर आपणास वाटत असेल की आपल्या घरात शुद्धता पवित्रता राहावी, तर तुम्ही एका उपायाने आपले घर शुद्ध आणि पवित्र करू शकता. असे मानले जाते की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी ज्या घरात शांतता, शुद्धता, पवित्रता असते त्या घरात लक्ष्मी प्रवेश करते. आता आम्ही जो उपाय तुम्हाला सांगणार आहोत तो उपाय तुम्ही दिवाळीच्या आधी करू शकता, किंवा धनतेरसच्या दिवशी करू शकता, किंवा लक्ष्मीपूजनाच्या दिवशीही करू शकता, ज्यामुळे तुमचं घर नेहमी शुद्ध आणि पवित्र राहील. आता हा उपाय करण्यासाठी तुम्हाला शुद्ध पाणी घ्यायचे आहे. एक बादलीभर किंवा भांड्यात घेतले तरी चालेल. त्यात तुम्हाला चमचाभर खाण्याचे मीठ टाकायचे आहे. त्यानंतर एक चमचा गोमूत्र त्या पाण्यात टाकायचे. नंतर त्या पाण्याने तुम्ही नेहमीप्रमाणे घरातील फरशी पुसायची आहे. ह्या उपायाने घरातील वाईट गोष्टी, वाईट विचार तसेच कीटाणू विषाणू ह्या पाण्याने मरून जातात. या पाण्याने तुमच्या घराची फरशी शुद्ध होईल. त्यानंतर एक वाटी गोमूत्र घेऊन त्यात खाण्याची हळद टाका व ते हळद मिश्रित गोमूत्र संपूर्ण घरात शिंपडा. यामुळे घर पवित्र आणि शुद्ध होईल. मित्रांनो, हे दोन्ही उपाय जर आपण केले तर आपले घर नक्की शुद्ध पवित्र होईल आणि लक्ष्मी आपणावर प्रसन्न होईल. मित्रांनो, हा व्हिडिओ आपणास कसा वाटला यासाठी कमेंट बॉक्समध्ये प्रतिक्रिया कळवा आणि व्हिडिओ लाईक कमेंट करून चॅनलला सबस्क्राईब करा.